सकाळी उठल्या उठल्या आज मस्तपैकी अद्रकाचा चहा घ्यायची माझी इच्छा होती तसा रोजच चहा घ्यायची माझी इच्छा असते कारण मला माहिती आहे की मला चहा सोडायचा आहे बट तो सोडायच्या धाकाने मला रोज चहा घ्यायची इच्छा असते आणि हे तुम्ही माझ्या कित्येक व्हिडिओमध्ये ऐकलं असेल तर तरीसुद्धा मी चहा घेतेच घेते आणि आता उन्हाळासुद्धा लागलेला आहे तरीसुद्धा चहाशिवाय जमतच नाही चहा सकाळी घेतला नाही की डोकं दुखतं माझं म्हणून मग एक टाईम तरी मला चहा पाहिजेच पाहिजे जर सकाळी मी घेतलाही नाही समजा तर संध्याकाळी तर मला म्हणजे चहा म्हणजे रात्री जर नऊही वाजले ना तरी मला चहा घ्यावं लागते अशी माझी कंडिशन आहे चहाची तुमचं काय आहे ते मला कमेंट्स करून सांगाल बस चहा घेतला आणि त्याच्यानंतर ना यशिका आणि यशिकाचे पप्पा पूजा करत होते त्याची तुम्हाला तुम्हाला एक छोटंसं शूट दाखवलं आणि लगेच किचनमध्ये गेली आज बनवत आहे मी मस्तपैकी बेसन तर बेसनाची रेसिपी तुम्हाला इथे सांगत सा सा आहे जिरं टाकलं आहे मोहरी टाकली आहे त्यानंतर थोडासा कडीपत्ता हिरवी मिरची आणि कांदा व्यवस्थित होऊ द्यायचं आहे आपल्याला हे सगळं जे काही टाकलेलं आहे ते आणि त्यात थोडंसं टाकलेलं आहे लसण लसण मस्त ठेचून ठेचून टाकला ना तर त्याची टेस्ट वेगळीच येते मेथीचं बेसन बनवत आहे त्याच्यामुळं मेथीसुद्धा स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ते आता कापत आहे एका साईडनी पहिले टमाटर टाकून दिलं टमाटर शिजल्यानंतर आपल्याला मेथी टाकायची आहे आणि मेथी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे त्यानंतर हळद घातलेली आहे आणि लाल तिखट टाकलं आणि व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि मीठ जे आहे ते मी बेसन घेतलेलं आहे एका वेगळ्या भांड्यामध्ये त्यामध्ये जे बेसन आहे ते व्यवस्थित पाणी टाकून पातळ करून घेतलेलं आहे आणि त्यामध्येच मी मीठ टाकून घेते आणि थोडंसं ना ही जी फोडणी आपण करतो ना यामध्ये पण थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे ना त्या बेसनाला छान चव हो येते आणि इथे मी परत थोडंसं तिखट टाकलं कारण की तिखट संपलं होतं पहिले ते काढलं आणि नंतर तिखट टाकलं आणि तुम्ही बघितलंच थोडंसं मीठसुद्धा टाकलं आणि थोडं मीठ जे आहे ते मीठ मी जे मिश्रण करून ठेवलेलं आहे बेसनाचं इथे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीनं आपल्याला पातळ करून घ्यायचं आहे बेसन वेग वेगळ्या एका भांड्यामध्ये कोणी ना डायरेक्ट पाणी टाकून फोडणी घालते आणि त्याच्यानंतरसुद्धा बेसन बनवते आणि कोणी कोणी असं सुद्धा बेसन बनवते पहिले मी ना पाणी फोडणी घालूनच बेसन करायची बट आता मी ते थोडंसं बंद केलं कारण की हे जे बेसन आहे ना हे बेसन मी आमच्या हॉटेलवर बघितलं आणि ते खूप छान लागते खूप टेस्टी लागते फक्त त्याचे, त्याचे त्याचा जो तडका आहे तो एकदम झनके बास करावा लागते चला तर हा मेकअप मी केलेला आहे आणखी फुल लुक व्हायचं आहे साडी वगैरे मी घालणार आहे आणि सगळं लुक मी तुम्हाला दाखवणार सुद्धा आहे बट डोळ्याचं मेकअप तुम्ही बघू शकता तर काल खूप मोठा पोपट झाला माझा मला काल मस्तपैकी व्हिडिओ शूट करायचं होतं आणि मी सगळं कामं वगैरे आटकून घेतले होते बट संध्याकाळी जो पाऊस आला जो पाऊस आला आणि लाईट गेली तर लाईट पण आली नाही लवकर आणि माझा पण मूड झाला गेला व्हिडिओ काढण्याचा म्हटलं आता जर मी आ, आ, तयारी करते आणि व्हिडिओ काढते आणि परत जर पावसाचं वातावरण होतच भरपूर आभाळ वगैरे हे होत होतं विजा वगैरे होत होत्या परत जर लाईट गेली म्हटलं तर आणखी आपला पोपट होऊन जाईल त्यापेक्षा आजच्या दिवस राहू देते आणि उद्या सकाळी करते आणि आज सेम तसंच केलं मी दिवसभर आता व्हिडिओ काढते आता व्हिडिओ काढते असं करून करून संध्याकाळ कर झाली आता सात वाजलेले आहेत बट मेकअप माझा झालेला आहे आता मी साडी वगैरे घालणार आणि तुम्हाला फायनल लुक दाखवणार बट काकू आल्या होत्या आता मनात ब्रेक घेण्याचं कारण सांगते काकू आल्या होत्या काकूंनी मस्त गुलाबजामुन आणून दिले बघा आणि ते गरमागरम गुलाबजामून आहे ते पाहून माझं मन नाही थांबवलं गेलं म्हटलं चला एक तर खातेच पहिले आणि नंतरच व्हिडिओ काढते पण खायला बसली होती मी अर्धा खाल्ला पण आणि मग मला आठवलं की चला व्हिडिओ काढलाच नाही अजून सकाळपासून तुमच्यासह बोललीच नाही तर म्हटलं चला बोलून पण घेते आता पहिले खाते आणि नंतर तुम्हाला माझं फायनल लुक दाखवते काकूंनी काकूंच्या घरच्या कार्यक्रमामधले गुलाबजामून त्यांना आवडले नव्हते म्हणून स्वतः त्यांनी आणखी गुलाबजामून बनवले आणि माझ्यासाठी सुद्धा गरमागरम आणून दिले थोड्या वेळ काकू बसल्या गप्पा गोष्टी झाल्या त्यानंतर काकू गेल्यावर मी गुलाबजामून खाल्ला भरपूर सगळे फोटोज व्हिडिओज काढले तुमच्यासाठी आणि त्याच्यानंतर मग स्वयंपाक केला आणि स्वयंपाक झाल्यानंतर मी हे सगळं काढलं जे मेकअप वगैरे केलेला आहे तो कारण की मला आणखी स्वयंपाक झाल्यावर जेवण झाल्यावर व्हिडिओ काढायचे होते ते काढले आणि नंतर हे सगळं मी काढून ठेवला हा लूक आवडला तुम्हाला तर मला नक्की सांगा आता भेटते उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय